मतदानाच्या दिवशी पावसानं सलामी दिल्यानं प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीला सलाम करावं असे एमआयएमचे फारुक शाब्दी यांनी सांगितलंय. शहर मध्यच्या आखाड्याकडे राज्याचं लक्ष लागलं असून या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. सर्व उमेदवार प्रबळ असल्यानं विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मतदार राजा कुणाकडे देणार हे 24 तारखेला मतमोजणी दिवशी समजेल. पाऊस ईश्वराची देणगी असून पावसाला न घाबरता नागरिकांनी ताबडतोब आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन एमआयएमचे उमेदवार फारुक शाब्दी यांनी केलंय. यावेळी बोलताना शाब्दी म्हणाले, मैं तमाम मतदारों से अपील करता हूं कि आज ये जो इलेक्शन के दिन बारिश आ रही है तो इस बारिश से ना डरे बल्कि मैं ये कहूँगा कि इसे अल्लाह की रहमत समझे और अपने घरों से जल्द निकल कर जो अपना हक है मतदान करने का उस हक को बजाइए और आपके पसंदीदा उम्मीदवार को विजयी कराएं. त्यानंतर नगरसेवक रियाज खरादी यांनी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असं आवाहन वृत्तदर्पणशी बोलताना नागरिकांना केले. सोलापूर शहरात काल रात्रीपासून पावसाने थैमान घातलेला आहे. आता पाऊस सकाळी 9 वाजता थांबलेला आहे. 9 वाजेपर्यंत सोलापूर शहराचा मतदान फक्त 2.69% झालेला आहे. परंतु आता जेव्हापासून पाऊस थांबला आहे लोकांमध्ये उत्साह आहे. लोकं बाहेर निघालेत मतदान करायला, उत्साहाने मतदान करत आहे लोक. प्रशासनकडून चांगली तयारी आहे. पोलीस प्रशासन भी सज्ज आहे आणि ते मतदान केंद्रावर भी स्ट्रिक्ट आहे. सर्व व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. आमच्या एरियात तर कोणते मशीन फॉल्ट वगैरे झालेलं नाही. सर्व एकदम सुरळीत चाललं आहे. पोलिंग एजंट बी चांगलं लक्ष देत आहे आणि जे पोलिंग ऑफिसर आहेत जे ते बी लोक चांगलं काम करत आहेत. मी मतदारांना आवाहन करतो की आपल्याला 5 वर्षात आपल्याला ही तुझी लोकशाही आहे. तुम्ही लोकशाही मार्गाने आपण सत्ता निवडायची असताय तर आपण या 5 वर्षात आपण घरी बसायचं नसतंय. बाहेर निघून मतदान करा. मतदान करून आपल्या पसंतीची सरकार निवडण्याची संधी तुम्हाला लोकशाही पद्धतीने दिलेली आहे. तर आपण बाहेर निघून मतदान करावं हीच माझी नम्र विनंती आहे. मतदानावर पावसाचं सावट पडलं तरी मतदान करणं आपलं कर्तव्य असल्यानं अनेकांनी मतदान केंद्रावर दुपारनंतरनं गर्दी केल्याचं दिसून आलं.